publicar para a bilheta. बंद करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बंद करा हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजय हो। रिपब्लिकन
राज्य शासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. राज्य सरकारनं घेतलेला या कायद्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. हमारी मांगे पूरी करो, हमारा कुर्सी खाली करो. हमारी मांगे पूरी करो, हमारा कुर्सी खाली करो. हर महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. हर महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. राज्य सरकार निर्णय मागे घेतलाच पाहिजे, राज्य सरकार निर्णय मागे घेतलाच पाहिजे. संदर्भात राज्य सरकार निर्णय मागे घेतलाच पाहिजे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. राज्य सरकार निर्णय मागे घेतलाच पाहिजे. गेल्या आठवड्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रामध्ये जे किराणा दुकान असेल, मोठे मॉल असतील, या ठिकाणी वाईन दारू विक्रीला बिनशर्त परवानगी या ठिकाणी दिली असून याच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडा गटाच्या वतीने आंदोलन छेडले गेले आहेत. याचं कारण असं की ज्या ठिकाणी दारू विक्री होणार आहे, वाईन विक्री होणार आहे, त्या ठिकाणी महिलांचा मोठा विरोध असून त्या ठिकाणी महिला असतील, तरुण मुली असतील, तरुण मुलं असतील, या ठिकाणी ते किराणा दुकाने महिला सामान घेण्याकरता जाईल. त्या ठिकाणी अगर दारू विकली गेली जाईल, वाईन विक्री केली जाईल, तर त्या ठिकाणी तो मोठा परिणाम होईल. आणि त्यामुळे राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय तो अत्यंत चुकीचा आहे, तो निकाल त्यांनी मागे घ्यावा. त्यामुळे आम्ही आज फक्त काच बाटल्या फोडून याचा निषेध केलाय, वाईन फोडून. परंतु राज्य सरकारनं निर्णय मागे न घेतला आम्ही महिलांसह उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी राज्यभरात केलं जाईल अशी आठवले साहेबांनी हाक दिली आहे. आणि त्या अनुषंगाने आज महानगरच्या वतीने, युवक महानगरच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन छेडलं आहे. राज्य सरकारने थोडा भानावर येऊन ज्या ठिकाणी महिला सामान घ्यायला जात होता, किराणा सामान घ्यायला जात होता, त्या ठिकाणी दारू विक्री होत असेल, शासनाचा महसूल झाली ते फायदा होत असेल. परंतु एका बाजूला आपण पाहत असणार हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे, राजेश्री शाहू महाराजांचा, फुले साहेबांचा हा महाराष्ट्र आहे, जिजाऊ रमाई भीमाई यांचा हा महाराष्ट्र असून, आणि या ठिकाणी असं दारूचे परवाने विक्रीले मुभा देत आहे सरकार, याचा निषेध म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरलेली आहे. माझ्या समेत सर्व महिला आघाडी या ठिकाणी आहेत, मिलिंदभाई सोरणे आहे, सागरभाऊ सपकाळे आहे, प्रतापभाऊ बनसोळे आहेत, भरतजी मोरे आहेत, आमचे सचिव प्रतापभाऊ बनसोळे, किरणभाऊ अडकपोले, आमच्या सर्वांच्या वतीने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरली आहे. आणि याचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, आणि तो वाईनचा जो निर्णय घेतलेला आहे तो दुर्दैवी निकाल मागे घ्यावा, आणि जनते सर्वसामान्य जनतेची माफी मागावी. बंद करा रे, बंद करा वाईन पोरंगी, बंद करा, बंद करा रे, बंद करा वाईन पोरंगी, बंद करा, बंद करा रे, बंद करा. तुम्ही आज महिला